मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शेडुंग गाव ते भिंगार भेरलेवाडी पर्यंतच्या रस्त्याचे काम भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहे. त्यानुसार या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 89,25,000 रुपयांच्या निधीमधून 1.150 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण आणि 400 मीटरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाच्या शुभारंभावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, सरपंच गुलाब रामदास वाघमारे, उपसरपंच अशोक गायकर, ग्रामपंचायत सदस्य सुभाष जेटू पाटील, सुनील नारायण पाटील, नाथ राजेश पाटील, शर्मिला मंगेश लहाणे, आशा वाघमारे, सुप्रिया गायकर, उज्ज्वला वाघमारे, करीना संदेश पाटील, भाजपचे पळसपे पंचायत समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष संदेश पाटील, माजी सरपंच योगेश लहाणे, रामदास खेत्री, निलेश पवार, सतीश पाटील, माजी सरपंच निवृत्ती शेंद्रे, रमेश पाटील, सुरेश नाईक, काशीनाथ वाघमारे, रमेश वाघमारे, मनू वाघमारे, रामदास म्हात्रे, बबन पाटील, सुनील टावरे, मंगेश लहाणे, शिवाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. खऱ्या अर्थाने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अतिशय चांगलं आणि गेले कित्येक दिवसांची आपल्या सर्व ग्रामस्थांची जी मागणी होती की शेडूंग पाटा ते आमचा बेरले भिंगारचा रस्ता हा चांगला व्हावा, जेणेकरून आमचे कष्टकरी, कामगार, आमचे विद्यार्थी, आमचे वयोवृद्ध जे कामानिमित्त शैक्षणिक दृष्ट्या किंवा पनवेलसाठी किंवा इतरत्र बाहेर जात असतात त्यांना या रस्त्यावरून येता जाताना जो त्रास सहन करावा लागत होता त्याची मागणी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी, आपले सर्वांचे नेते आदरणीय अरुण शेठ भगत साहेबांच्या कानावर घातले आणि सांगितलं की साहेब आम्हाला आमच्या गावचा रस्ता झाला पाहिजे. आणि त्याची दखल घेऊन अरुण शेठ भगत साहेबांनी आमदार साहेबांशी चर्चा करून ताबडतोब हे काम मंजूर केला आणि आज खऱ्या अर्थाने त्याचं भूमिपूजन होत आहे. मी इथे उपस्थित असलेले जे या रस्त्याचे ठेकेदार आहेत त्यांना सुद्धा विनंती करेल की अतिशय भव्य दिव्य असा हा रस्ता झाला पाहिजे, कारण 89,25,000 रुपयाचा हा रस्ता आहे, जेणेकरून या रस्त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ही सर्व लोकांच्या नजरेत आली पाहिजे आणि लोक बोलली पाहिजेत की रस्ता बघायला चला. ज्या पद्धतीमध्ये हा रस्ता आपल्याला स्वप्न होते त्या रस्त्या त्याच्यासारखाच रस्ता ठेकेदाराने करावा अशी त्यांना विनंती करेल. पावसाळ्याला खूप दिवस आहेत, जर रस्ता चांगला लवकर झाला तर चांगल्या पद्धतीने तो टिकेल यामध्ये तिल मात्र शंका नाही. भिंगार ग्रामपंचायतीमध्ये सत्तेचं परिवर्तन झालं, ही सर्व मंडळी एकत्र येऊन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली, खऱ्या अर्थाने अरुण शेठ भगत साहेबांनी ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने प्रचार प्रसार आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर अरुण शेठ भगत त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात, या सर्वांच्या नेतृत्वाखाली भिंगार ग्रामपंचायतीमध्ये एक परिवर्तन आलं आणि ह्या परिवर्तनामधून ज्या विकासाची कामं आज खऱ्या अर्थाने या ग्रामपंचायतीमध्ये होत आहेत, मला निश्चितच आनंद होतो. या भागामधून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपल्या सर्वांच्या पाठबलाच्या जोरावर आपण सर्वांनी एक नेतृत्व करण्याची संधी दिली. अशाच पद्धतीने आपल्या सरपंच मॅडम आणि सर्व सदस्य यांनासुद्धा चांगली कामं या आपल्या गावामध्ये, आपल्या पंचायतीमध्ये करावी, जेणेकरून आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी ज्या पद्धतीमध्ये पनवेलचा विकास घडवण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे, कारण पनवेल महानगरपालिकेच्या अतिशय जवळ असणाऱ्या आपल्या ग्रामपंचायती आहेत, एका बाजूला महानगरपालिका, दुसऱ्या बाजूला वाधवाई सारखी सिटी येत असताना आपला गाव कुठेही या दोन्ही महानगरपालिकेच्या या सिटीच्या मध्ये कुठेही कमी पडता नाही यासाठी आमदार साहेब सातत्याने प्रयत्न करत असतात.